बहुचर्चित प्राध्यापक अंकिता पिसुड़े हत्याकांड में आज 5 जनों की गवाही पेश की गई और उनका क्रॉस एग्जामिनेशन भी किया गया। आज पेश किए गवाह में पुलिस के अधिकारी थे। घटना का पंचनामा करने वाले PSI पाठन कर FIR दर्ज करने वाले PSI वाजपेयी, PSI नितिन रामटे की, PSI रामेश्वर आगा से जिन्होंने मृत्यु पूर्व बयान किया था और PSI राजकुमार कुंवर इत्यादियों की गवाही पेश की गई। कल बचे हुए जांच अधिकारियों की गवाही होने वाली है। इसके साथ अब तक 21 लोगों की गवाही न्यायालय में पेश की गई। कल इस मामले में गवाहों की पेशी पूर्ण होने की जानकारी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम ने दी है। दूसरी ओर बचाव पक्ष के वकील भूपेंद्र सोनी, इन्होंने क्रॉस एग्जामिनेशन किया। इस मामले में जिनकी गवाही पेश की गई उसका अपेक्षित फायदा फिरियादी पक्ष को नहीं मिलेगा, ऐसा अंदाज बचाव पक्ष के वकील ने व्यक्त किया। मी ॲडवोकेट भूपेंद्र बळवंत सोने आज हिंगणघाट सेशन कोर्टमध्ये वर्धा जिल्ह्यातील जे बहुचर्चित हत्याकांड झालेलं आहे त्या हत्याकांडामध्ये प्रत्यक्ष सुनावणी आणि साक्षी पुराव्याचा आज दिवस होता। सरकारी पक्षातर्फे आज 6 साक्षीदार तपासण्यात आले आणि मी त्यांची उलट तपासणी घेतली। माझ्या मते जे साक्षीदार आज तपासण्यात आले त्यांनी सरकारी पक्षाला काही फायदेमंद होणार असं माझ्या तरी मते काही सांगितलं नाही आणि जे मला जे अपेक्षित होतं ते कॉन्ट्रेडिक्शन्स आणि ओमिशन्स मी भरपूर कोर्टाच्या रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यामध्ये यशस्वी झालो। आज ज्या पोलीस सब इन्स्पेक्टरनी घटनास्थळ पंचनामा केला होता, ज्या पोलीस सब इन्स्पेक्टरनी FIR लिहिला होता ते साक्षी पुराव्याकरिता आज आले होते आणि त्यांचा आज त्यांच्या सरतपासणीनंतर मी उलट तपास घेतला। आज या खटल्यात एकूण आम्ही 5 साक्षीदार तपासले। आतापर्यंत 21 साक्षीदारांची साक्ष या खटल्यात नोंदवण्यात आलेली आहे। उद्या खटल्याचा मधील जवळजवळ उर्वरित साक्षीदार आम्ही तपासू आणि उद्या खटल्याचं पुराव्या नोंदणीचं काम आम्ही बहुतेक पूर्ण करणार आहे आणि पोलीस तपास अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी त्यांच्या साक्षी आज काही झाल्या काहींच्या साक्षी उद्या ठेवल्या। उद्या हा अंकिता सुद्धे पीडित प्रकरणाची जवळजवळ सुनावणी उद्या पूर्ण होईल। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।